अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे काल सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जोरदार वादळासह पाऊस पडला। त्यात वादळाचे प्रमाण जास्त असल्याने गावातील काहींच्या घरावरचे पत्रे उडाले, झाडे कोलमडून गेली, तर काही शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। दरम्यान विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना गावाबाहेरील शेतात लहान मोठ्या 12 शेळ्या मृत पडल्या आहेत। गावातील कबीर तडवी हा मेंढपाळ कपाशीच्या शेतात मेंढ्या व शेळ्या चारत असताना अचानक 12 शेळ्यांचा जागीच मृत्यू होऊन मेंढपाळाचे सुमारे 1.5 लाखाच्या जवळपास नुकसान झाले असून मृत्यूचे कारण अजून समजू शकलेले नाहीये। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।